नमस्कार, 8:30 बातमीपत्रात मी कल्पना साठे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. केरळच्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पाकिस्तानला खडे बोल. पाकिस्तानी नेते काश्मीरच्या मुद्द्यावरून त्यांच्या जनतेची दिशाभूल करत असल्याचा पंतप्रधानांचा पाकच्या जनतेला इशारा. उरी हल्ल्यातल्या जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही, पंतप्रधानांची स्पष्टोक्ती. पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदला मदत करणाऱ्या दोघांना जम्मू काश्मीरमध्ये अटक. विचारवंत आणि शिक्षणतज्ञ पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची आज जयंती. जन्मशताब्दी सोहळ्याचा प्रारंभ पंतप्रधानांच्या हस्ते होणार. आकाशवाणीवरून मन की बात कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज साधणार देशवासियांशी संवाद. आणि राज्यात बहुतांश ठिकाणी दिवसभर संततधार झालेल्या पावसाची रात्रभरात उघडी. सविस्तर वृत्त. केरळमध्ये काल झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानला अत्यंत द्वेषाने खडे बोल सुनावले. पाकिस्तानची कोंडी करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी भारतीय जनतेला दिली. कोणत्याही दहशतवादासमोर भारत कदापि झुकणार नाही. उरी हल्ल्यात धारातीर्थी पडलेल्या जवानांचं बलिदान भारत विसरणार नाही आणि व्यर्थही जाऊ देणार नाही, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला ठणकावलं. जगभरात कुठेही दहशतवादी घटना घडली तरी एकाच देशात त्याची सूत्र सापडतात, असं म्हणत त्यांनी पाकिस्तानवर टीकास्त्र सोडलं. पाकिस्तानी नेते काश्मीरच्या मुद्द्यावरून त्यांच्या जनतेची दिशाभूल करत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधानांनी यावेळी केलं. गिलगिट पाकव्याप्त काश्मीर आणि बलुचिस्तान सांभाळू न शकणाऱ्या राज्यकर्त्यांविरुद्ध पाकिस्तानी जनतेनं उभं राहण्याची गरज आहे, असंही ते म्हणाले. घटना घट रही है, हर देश एक ही देश को गुनहगार मानता है. सवाल सिर्फ भारत का नहीं है, यही एक देश है जो चारों तरफ आतंकवाद को एक्सपोर्ट करने में लगा हुआ है. गरिबी आणि निरक्षरता यांच्याशी दोन्ही देशांनी एकत्रित लढा देऊन यात कोण जिंकतं ते पाहूया, असं आव्हान त्यांनी पाकिस्तानला केलं. भारतीय सैन्याच्या शौर्य आणि देशभक्तीचा पूर्ण भारताला अभिमान आहे, अशा शब्दात पंतप्रधानांनी भारतीय सैन्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. भारत देश समर्थ आणि समृद्ध होत जाणार आहे, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळच्या जाहीर सभेत काल दिली. केंद्र सरकार गरीब आणि तळागाळातल्या जनतेला प्राधान्यानं विचार करत असून सर्वांना बरोबर घेऊनच वाटचाल करत आहे, असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. वंचितांचं सबलीकरण हे केंद्र सरकारचं प्रमुख ध्येय असून त्याचा पाठपुरावा सरकार करत आहे. तसंच जगातली सर्वात जास्त वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था म्हणून भारताचा जगभरात नावलौकिक झाला आहे, असंही पंतप्रधानांनी यावेळी स्पष्ट केलं. पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदला मदत करणाऱ्या दोघांना जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षाकर्मींनी ताब्यात घेतलं आहे. उरीमध्ये घुसखोरी करणाऱ्यांसाठी वाटाड्याचं काम करणारे हे दोघं पाकव्याप्त काश्मीरचे रहिवासी आहेत, लष्कराच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. नियंत्रण रेषेजवळ लष्कर आणि सीमा सुरक्षा दलानं 21 सप्टेंबरला केलेल्या एका संयुक्त कारवाईत या दोघांना ताब्यात घेण्यात आलं. गेल्या रविवारी उरीच्या लष्करी शिबिरावर हल्ला करणाऱ्या 4 दहशतवाद्यांसाठी यातल्या एकानं वाटाड्याचं काम केलं असल्याचा अंदाज आहे. अहसान खुर्शीद आणि फैजल हुसेन अवान अशी या दोघांची नावं आहेत. भारतीय जनसंघाच्या संघटना बांधणीत महत्वाचं योगदान देणाऱ्या विचारवंत आणि शिक्षणतज्ञ पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची आज जयंती. भारतीय जनता पार्टीचे वैचारिक मार्गदर्शक असणाऱ्या पंडित दीनदयाळ यांनी आपलं सारं जीवनच समाजासाठी आणि राष्ट्रासाठी समर्पित केलं. मथुरा जिल्ह्यात 1916 साली त्यांचा जन्म झाला. एक प्रखर राष्ट्रचिंतक असणाऱ्या पंडितजींनी एकात्म मानवतावादाची संकल्पना मांडली. सध्या कोझिकोडे इथं सुरू असलेल्या भाजपाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याच्या प्रमुख कार्यक्रमाचा पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते प्रारंभ होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मन की बातद्वारे नागरिकांशी संवाद साधणार आहेत. आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरून हा भाग प्रसारित होणार आहे. पंतप्रधानांच्या मन की बात कार्यक्रमाचा हा 24वा भाग आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाचं स्वप्न साकारण्याच्या उद्देशानं व्हिजन सिंधुदुर्ग 2025 या उपक्रमाचं उद्घाटन काल सावंतवाडीमध्ये झालं. या उपक्रमामुळे सिंधुदुर्गच्या विकासाला गती मिळेल अशी ग्वाही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. सिंधुदुर्गच्या विकासासाठी नुसती पैसे येऊन चालणार नाही, तर हे पर्यटन घरोघर पोहोचलं पाहिजे, सिंधुदुर्गच्या प्रत्येक भागामध्ये पोहोचलं पाहिजे. शेवटी आपण ज्याला म्हणतो की संपूर्ण पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर झालेला एकमेव जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा आहे, तर मग ह्या जिल्ह्याचं स्वतःच असं खास वैशिष्ट्य आहे. त्याचा प्रत्येक भाग सुंदर आहे आणि त्या प्रत्येक भागामध्ये पर्यटकांना पोहोचवायला लागेल आणि हे करण्यासाठी खूप मोठी जनजागृती करायला लागेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृषी, पर्यटन, मत्स्यप्रक्रिया, फळप्रक्रिया उद्योग वाढीला लागावेत, तसंच जिल्ह्यातील उत्पादनांना बाजारपेठा मिळवून देणं हा या उपक्रमामागचा उद्देश आहे, असं व्हिजन सिंधुदुर्गचे अध्यक्ष मकरंद चुरी यांनी म्हटलं आहे. कोकणातल्या चाकरमान्यांनी सिंधुदुर्गाचा विकास करण्यासाठी एकत्र येऊन हा उपक्रम हाती घेतला आहे. विदर्भाच्या मुद्द्यावर महाधिवक्ता पदाचा राजीनामा देणाऱ्या श्रीहरी अणे यांनी काल नागपुरात विदर्भ राज्य आघाडी या नव्या राजकीय पक्षाची घोषणा करून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार असल्याचं जाहीर केलं. आघाडीच्या वतीने काल नागपूरमध्ये राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यात निघत असलेल्या मराठा समाजाच्या मोर्चावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. गेली अनेक वर्ष मराठा समाजावर अन्याय होत असून त्यांना आरक्षण मिळायला हवं असं ते यावेळी म्हणाले. देशात अॅट्रॉसिटी कायदा गरजेचा असून त्यात बदल करण्याची आवश्यकता आहे असंही ते यावेळी म्हणाले. अहमदनगरच्या कोपर्डी घटनेतील गुन्हेगारांना फाशी देण्यात यावी, अॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा करण्यात यावी, तसंच मराठा आरक्षण अशा मागण्यांसाठी राज्यात ठिकठिकाणी मराठा समाजाच्या वतीने मूक मोर्चे काढण्यात येत आहेत. काल नाशिक इथं मराठा मोर्चा काढण्यात आला. यात मोठ्या संख्येनं महिला सहभागी झाल्या होत्या. तपोवन परिसरातून निघालेल्या या मोर्चाची पंचवटी नाशिकमधल्या प्रमुख रस्त्यांमार्गे ईदगाह मैदानावर सांगता झाली. जिल्हाधिकारी बी राधाकृष्णन यांना मोर्चेकऱ्यांतर्फे आपल्या मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं. आज पुण्यात होणाऱ्या मूक मोर्चासाठी प्रशासन सज्ज ठेवण्यात आलं आहे. अवयवदान आणि अवयव प्रत्यारोपण यासंबंधी पुण्यातल्या कमांड हॉस्पिटलमध्ये काल वैज्ञानिक परिषद आयोजित करण्यात आली होती. यात अवयवदान तसंच प्रत्यारोपण यासंदर्भात सध्या जगभरात कोणते नवे प्रवाह आणि संकल्पना उपयोगात आणल्या जात आहेत यावर चर्चा करण्यात आली. लष्कराचे दक्षिण मुख्यालय आणि लष्कराच्या वैद्यकीय सेवांच्या महासंचालकांच्या वतीने ही परिषद घेण्यात आली. दक्षिण मुख्यालयाचे चीफ ऑफ स्टाफ लेफ्टनंट जनरल रेमंड रोन्हा, लेफ्टनंट जनरल वेलू नायर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी अवयवदान प्रतिज्ञा घेण्यात आली. लष्कराच्या तीनही दलांची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, त्यांनी यामध्ये रुची दाखवून लष्करात भरती व्हावं या उद्देशानं पुण्यातल्या राजपुताना रायफल बटालियनमध्ये काल एक छोटेखानी शस्त्रास्त्र प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. शस्त्रांविषयी माहिती देऊन काही प्रात्यक्षिकही विद्यार्थ्यांना दाखवण्यात आली. सैनिकांचं कर्तव्य तसंच सैन्य क्षेत्राविषयी आणि शस्त्रास्त्रांविषयी माहितीही विद्यार्थ्यांना यावेळी देण्यात आली. सैनिकांविषयी विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे, मात्र जागृती कमी आहे. विद्यार्थ्यांना सैन्यभरती प्रक्रियेबद्दल योग्य माहिती मिळाली तर ते या क्षेत्राकडे नक्कीच वळतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. इसका मुख्य उद्देश्य है कि जो पुणे के जो छात्र हैं उनको हम आर्मी के बारे में बताएं, आर्मी में वेरियस एंट्रीज क्या है और किस प्रकार से एक इन्फेंट्री बटालियन अपने काम को अंजाम देती है, उसके बारे में हमने छात्रों को बुला करके इसकी विस्तृत जानकारी दी. डॉक्टर बाळकृष्ण लिखित आणि इंद्रजित सावंत संपादित शिवाजी द ग्रेट या ग्रंथाचं प्रकाशन काल कोल्हापुरात आमदार नारायण राणे यांच्या हस्ते झालं. शिवाजी द ग्रेट या इंग्रजी पुस्तकाच्या संपादनानं जगभरात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलची अधिकची माहिती उपलब्ध करून देण्याचं काम तरुण संशोधकांनी केलं आहे असं राणे म्हणाले. महाराजांचा करारीपणा, मुत्सद्दीपणा, प्रशासकीय व्यवस्था यांची आजच्या काळात नितांत गरज असल्याचंही ते म्हणाले. महाराजांनी मुठभर मावळे घेऊन हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, मात्र आज मराठा कुठे आहे असा प्रश्नही राणे यांनी उपस्थित केला. इंद्रजित सावंत यांनी इंग्रजीत हा ग्रंथ संपादित केला आहे ही अतिशय चांगली गोष्ट आहे, पण मराठीतही चरित्र यायला हवं यासाठी आमदार सतेज पाटील लागेल ती मदत करायला तयार आहेत असं आश्वासनही राणे यांनी दिलं. यावेळी ग्रंथाच्या संपादनाबद्दल तपशीलवार माहिती इंद्रजित सावंत यांनी दिली.
उरी दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या 18 जवानांना काल पुण्यात आदरांजली वाहण्यात आली. पुण्यातल्या घोरपडी इथल्या वॉर मेमोरियल इथं माजी सैनिकांनी तसंच पुणेकरांनी या शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. पुण्याचे महापौर प्रशांत जगताप यांनी शहीद जवानांना यावेळी पुष्पचक्र अर्पण केलं. जगातील सर्वात मोठा एकदिवसीय समकालीन संगीत समारंभ म्हणून ज्याचं वर्णन करता येईल असा संगीत कार्यक्रम नुकताच पुण्यात झाला. 1954 सालापासून आकाशवाणी संगीत संमेलनाची परंपरा अव्याहतपणे सुरू आहे. 24 सप्टेंबर या दिवशी देशभरातील निवडक 24 शहरांमध्ये हे संगीत संमेलन आयोजित करण्यात येतं आणि यामध्ये आकाशवाणीचे अ श्रेणीच्या कलाकार आपली कला सादर करतात अशी माहिती पुणे आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी रवींद्र खासनीस यांनी दूरदर्शनला दिली. पुणे आणि इतर शहरांमधून झालेल्या संपूर्ण कार्यक्रमांचा आस्वाद रसिक श्रोत्यांना आकाशवाणीवरून दिवाळीच्या वेळी घेता येणार आहे. या आकाशवाणी संगीत संमेलनातून कर्नाटकी, उत्तर हिंदुस्थानी आणि मिश्र अशा संगीत प्रकारांची मेजवानी रसिक श्रोत्यांना दिवाळीच्या फराळाबरोबर मिळणार आहे. पुण्यात झालेल्या आकाशवाणी संगीत संमेलनामध्ये कोयल दासगुप्ता यांचं उपशास्त्रीय गायन आणि उस्ताद रफिक खान यांचं सितारवादन झालं. या संगीत संमेलनात रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले होते. फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा आणि आर अश्विन यांच्या भेदक माऱ्यापुढे पाहुण्या न्यूझीलंडची पहिल्या डावात घसरगुंडी झाल्यामुळे कानपूर कसोटी क्रिकेट सामन्यात रंगत निर्माण झाली आहे. दुसऱ्या दिवसअखेर 1-152 अशा सुस्थितीत असलेल्या न्यूझीलंडचा डाव भारतीय फिरकी माऱ्यापुढे 262 धावांवर कोलमडला आणि भारताला 56 धावांची आघाडी मिळाली. जडेजानं 73 धावात 5 तर अश्विननं 93 धावात 4 गडी बाद केले. न्यूझीलंडतर्फे विल्यम्सनं 75 तर लेथमनं 58 धावांची खेळी केली. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या भारतानं कसलतीचा दिवसअखेर 1-159 धावांपर्यंत मजल मारली असून 215 धावांची आघाडी घेतली आहे. पहिल्या डावाप्रमाणेच मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारा यांनी नाबाद अर्धशतकी खेळी केली आहे. केएल राहुल 38 धावा करून तंबूत परतला. हवामान. राज्यात काल दिवसभर बहुतांश ठिकाणी संततधार धरलेल्या पावसानं रात्रभरात उघडीप घेतली आहे. मुंबई आणि ठाणे परिसरात पावसानं काहीशी विश्रांती घेतली आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातही पावसानं उघडीप घेतली आहे. मात्र पालघरमध्ये काही भागात रात्री विजेच्या कडकडाटासह जोरदार सरी कोसळल्या. उस्मानाबाद इथं रात्रभर पाऊस पडला मात्र आता तो थांबला आहे. तुळजापूर तालुक्यातल्या सांगवीकाठी इथं मुसळधार पावसामुळे भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला आहे तर एक जण जखमी झाला आहे. परंडा तालुक्यातल्या खासापुरी प्रकल्प काल रात्री 100% भरला आहे. यामुळे परंडा शहराचा पाणी प्रश्न सुटला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र पावसाची संततधार सुरूच आहे. परभणी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसानं सरासरी ओलांडली. नांदेड जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसानं गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. बीड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठे प्रकल्प भरले असून अनेक नदी नाले काठोकाठ भरून वाहत आहेत. कोल्हापुरात धरण क्षेत्रातील पडलेल्या पावसामुळे राधानगरी धरणाचे काल स्वयंचलित 7 दरवाजे खुले करण्यात आले. येत्या 36 तासात कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. केरळच्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पाकिस्तानला खडे बोल. पाकिस्तानी नेते काश्मीरच्या मुद्द्यावरून त्यांच्या जनतेची दिशाभूल करत असल्याचा पंतप्रधानांचा पाकच्या जनतेला इशारा. उरी हल्ल्यातल्या जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही पंतप्रधानांची स्पष्टोक्ती. पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदला मदत करणाऱ्या दोघांना जम्मू काश्मीरमध्ये अटक. विचारवंत आणि शिक्षणतज्ञ पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची आज जयंती. जन्मशताब्दी सोहळ्याचा प्रारंभ पंतप्रधानांच्या हस्ते होणार. आकाशवाणीवरून मन की बात कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज साधणार देशवासियांशी संवाद. आणि राज्यात बहुतांश ठिकाणी दिवसभर संततधार धरलेल्या पावसाची रात्रभरात उघडी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया सकाळी 11:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.